मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिलंय. सध्या राज्यात सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांचा संप अहिंसेच्या मार्गानेच होणार असून मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान हे बेछूटपणाचं लक्षण आहे. आम्ही मात्र अहिंसेवरच विश्वास ठेवतो असं प्रतिउत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलंय. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतकरी संपाच्या माध्यमातून शेतकरी आणि पोलीस यांच्यात हिंसा पेटवण्याचा काँग्रेस राष्ट्रवादीचा डाव आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली होती. मुख्यमंत्र्यांनी या संघर्ष यात्रेला मिळाला प्रतिसाद जो आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना ह्याच्यापासून आता भीती वाटू लागलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची उदासीन भावना आणि भूमिका आणि त्यातून काही साध्य होत नाही किंवा कर निर्णय घेता येत नाही अशी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ही आता संप पुकारल्यामुळे परिस्थिती अजून चिघळेल की काय अशा प्रकारची त्यांना भीती वाटते आहे. आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ह्याच्यामध्ये जिम्मेदार धरण्याकरता हे मुख्यमंत्र्यांचं बेछूट विधान आहे जे चुकीचं आहे. आम्ही त्याचं असहमत आहोत आणि आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही हे मला सांगितलं पाहिजे.